महेश कोठे यांनी जातीचं राजकारण करू नये असा सल्ला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी दिलाय. तसेच बंडखोरांनो परत या, मिळून एकत्र कामाला लागूयात असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. महेश कोठे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले तेव्हा सेनेनं त्यांची जात बघितली नाही. 105 नगरसेवकांचे AB फॉर्म कोणाला द्यायचे याचे सर्व अधिकार त्यांना देताना सेनेनं त्यांची जात बघितली नाही. सेनेत आल्यानंतर त्यांना 6 महिन्यात आमदारकीचं तिकीट दिलं तेव्हा सेनेनं त्यांची जात बघितली नाही. विरोधी पक्षनेतेपद देताना तसेच जवळच्या व्यक्तीला स्वीकृत सदस्य करताना सेनेनं त्यांची जात बघितली नाही. नेमकं आज त्यांना विधानसभेच्या तिकिटापासून बाजूला ठेवलं असतानाच त्यांची जात कशी काय वर आली, आताच कोठे यांनी जातीचं कार्ड कसं आणलं असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी महेश कोठेंवर कोणताही अन्याय झालेला नसून शिवसेनेनं त्यांना भरपूर काही दिलं असल्याचं सांगत येथे 14 तारखेपर्यंत बंडखोरीबाबत निर्णय न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिलाय. शिवसेनेत कधीही जातपात केली जात नाही, जात बघितली जात नाही, त्यांचं काम बघितलं जातं आणि त्या मतदारसंघामध्ये तो आमदार म्हणून निवडून येईल की नाही याची कुवत देखील बघितली जाते आणि नंतर त्याला तिकीट दिलं जातं असंही प्राध्यापक सावंत म्हणाले. अजूनही वेळ गेलेली नाही, बंडखोरांनो परत या, ज्यांना ज्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे त्यांचा प्रचार करा आणि यामध्ये सामील व्हा. सेनेतून बाहेर पडला तर शेवटी एकाकी पडाल, शिवसेनेत परत येण्याचे रस्ते बंद होतील. ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे त्याबाबत 14 तारखेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्या दिवशी ठाकरे जे निर्णय घेतील तो निर्णय मान्य करणार असल्याचंही प्राध्यापक सावंत यांनी सांगितलं. झालेली चूक निस्तारून परत या, सर्वांनी एकत्र मिळून काम करूयात. अजून कोणाला निलंबित केलेलं नसल्याचंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. त्यानंतर पक्ष वाढवणं ह्या गोष्टी होऊ शकत नसतात, कारण कुणाला तिकीट द्यायचं हे पक्ष प्रमुख, संपर्क प्रमुख, त्या भागातले जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पैसे घेऊन तिकीट विकायला ते काही चित्रपटाचं तिकीट नव्हे आणि ज्यांनी कुणी हे असा आरोप करतायत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं की पैसे घेऊन कुणाला उमेदवारी दिली ती. आणि सावंत कुटुंबियावरचा आरोप करणं हे फार चुकीचं आहे. आम्ही कुणाच्या चहाच्या निंदेत नाही कशाच्या, आणि आमच्यावर आरोप करणं म्हणजे जाणून बुजून आम्हाला बदनाम करण्याचा तो प्रयत्न आहे. पण आम्ही असं कुठं कधी केलेलं नाही आणि करणार नाही, आयुष्यात कधी तसं होणार नाही. आरोप त्यांनी केला, परंतु हे सावंत बंधूंनी आल्यापासून जी शिवसेना वाढवली, शिवसेनेमध्ये तुम्ही सोलापूर जिल्ह्यातली शिवसेना तुम्ही ह्याच्या अगोदरही बघत होता. आम्ही या 8-10 महिन्याच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस आम्ही सत्ते म्हणजे शिवसेनेमध्ये आलो आणि शिवसेनेचे पदाधिकारी झालो त्यावेळेपासून असणारी शिवसेना आणि याच्या अगोदरची असणारी शिवसेना याच्यामध्ये खूप फरक आहे. मी शिवसेना वाढवली का ती कमी केली काय केलं हे नक्की तुम्हालाही माहिती आहे. नारायणाबाजी बंडखोरी वाटते, त्यांनी बंडखोरी केली, ते आमदार होते, त्यांना न्याय मिळाला असं त्यांना वाटतंय. परंतु त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. 5 वर्षामध्ये आपण जे काम केलं ते 5 वर्ष काम किती केलं आणि काम करत असताना इतर सगळ्या बाकीच्या समाजाला त्यांनी किती न्याय दिला या समाजाचं ते प्रतिनिधित्व करते म्हणून सांगतात. सगळ्यांचे आमदार काही एका समाजाचा नसतो, परंतु ते धनगर समाजाचं कार्ड काढून ते सांगतात की त्यांनी आमच्यावरती अन्याय केला. त्यांनी धनगर समाजासाठी आतापर्यंत किती लोकांचं काम केलं, किती लोकांचं पोटकल्याण केलं हे मला दाखवून द्यावं. धनगर समाजासाठी जे इतके आंदोलन झाले त्याच्यामध्ये नारायणाबाबा कुठं आहे, कुठल्या ठिकाणी उपोषणाला बसते, कुठं जाऊन त्यांनी काम केले, आंदोलन कुठं कुठं केले, धनगर समाजाला आरक्षण मिळावं या ठिकाणी कुठं कुठं गेलेत ते. हा सर बरोबर. महेश कोठे साहेब जे जातीचं कार्ड वापरलं किंवा जातीयता केली शिवसेनेनं आमच्यावरती अन्याय केला हे जे म्हणतायत, परंतु मला असं म्हणायचं की ज्यावेळेस ते जिल्हा प्रमुख झाले त्यावेळेस त्यांची जात आम्ही शिवसेनेनं कधी बघितली नाही. आणि नगरसेवक 105 नगरसेवकांचं AB फॉर्म ज्यावेळेस त्यांच्याकडे दिले ते फॉर्म त्यांनी कुणाला द्यायचे हे त्यांना अधिकार देत असताना शिवसेनेनं जात बघितली नाही. शिवसेनेत आल्यानंतर 6 महिने त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं त्यावेळेस शिवसेनेनं त्यांची जात बघितली नाही. मग आज एक वेळेस थोडंसं बाजूला राहून यावेळेस त्यांना आमदारकीचं तिकीट मिळलं नाही, यावेळेस त्यांची जात कशी काय वर आली, हे ते जातीचं कार्ड वापरलं असं कसं काय म्हणतात. शिवसेनेत कधीही जातीपात केला जात नाही, जात बघितली जात नाही, त्याचं काम बघितलं जातं आणि त्या मतदारसंघामध्ये तो आमदार निवडून येईल किंवा नाही याची कुवत बघितली जाते आणि नंतर तिकीट दिलं जातं. त्यामुळे जातीचं कार्ड ते जे बोलतात ते साफ चुकीचं आहे आणि साफ खोट आहे.
या पत्रकार परिषदेला लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, हरिभाऊ चौगुले, प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड, विष्णू कारंपुरी, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, नगरसेवक भारतसिंग बंडूरवाले, उज्ज्वलाताई येलुरे, विठ्ठल वानकर, अरुण जाधव, योगेश भोसले, मनीष काळजे, प्रसाद नीळ आदी मान्यवर उपस्थित होते.